जळगाव जिल्ह्यातल्या बऱ्याच महिलांना सध्या एका व्यवसायातून चांगला फायदा होतोय. जळगावात खरं तर केळी कमी किमतीने विकली जातात, पण इथल्या स्थानिक महिलांनी केळ्यांचे वेफर्स तयार करत त्यातून नफा कमवायला सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्याच्या रावेर, यावल, चोपडा, भडगाव या परिसरात गेली कित्येक वर्षांपासून केळी पिकाची लागवड करण्यात येते. केळीच्या दरात अलीकडे होणारी नित्याची घसरण तसंच रोगराईमुळे मात्र केळी उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड मेटाकुटीला आलाय. असं असलं तरी मात्र याच केळीपासून वेफर्स तयार करणाऱ्या साधारण कुटुंबातल्या अनेक महिला आज अगदी आनंदानं आपल्या कुटुंबाचा राहाडगाडा हाकताना दिसतात. जळगाव जिल्ह्यातल्या बहुतेक रस्त्यांच्या कडेला तुम्हाला साध्या लाकडाच्या फळकुटावर चाललेल्या केळीपासून वेफर्स तयार करणाऱ्या भट्ट्या दिसतील. या भट्ट्या चालवणाऱ्या बहुतांश महिलाच असून रोज शेकडो हातांना या लघु व्यवसायापासून उत्तम रोजगारही मिळतोय. चार बाया केळ सोलता आणि मी खिसते. दोन जण खिसता 100 रुपये किलो न इकता. 100 रुपये किलो न इकिसन या माल मसाला लायसन 100 रुपये किलो देता आम्ही. त्याच्यावर आमचं थोडंफार भागतं, थोडंफार आमलेही जातं. तेल आणता 10 किलो रोजचं. तिखट राहतं, मीठ राहतं, पण्या राहतात. त्याच्यात सगळं काडी कुडीसन 2-250 रुपये राही जातं आम्हाला. शेतकऱ्यांकडून 25 रुपये नगाप्रमाणे कच्च्या केळीचा घड विकत आणला जातो. एका भट्टीवर रोज 30 किलो कच्ची केळी लागते. त्याच्यापासून 20 ते 25 किलो वेफर्स तयार होतात. गरम तेलात तळल्यानंतर त्यात मिरची पूड तसंच मीठ घातलं जातं. हे चमचमीत वेफर्स 100 रुपये किलो दरानं विकले जातात. त्यापासून चांगलं उत्पन्न मिळतं. बहुतांश घरात कुटुंबातल्या सगळ्याच महिला या व्यवसायात उतरल्यात. तर सुट्टीच्या दिवशी घरातल्या शाळकरी मुलीही केळीचे वेफर्स करायला मदत करतात. रोजचे 400-500 रुपयाची केळी लागते. 600-700 रुपयाचं तेल लागतं. तर इतर खर्च 250-300 रुपये इतर खर्च आहे. आणि त्याच्यावर महिलांपाशी आणून टाकलं की फक्त महिला पाहता. आम्ही बाहेरचं दुसरं फिरत राहता रोज. मी शाळेत पण जाते. सुट्टीच्या दिवशी इथं आई बाबांना मदत करते. आमचं कुटुंब वेफरच्या धंद्यावर चालतं आणि माझं शिक्षण बी होतं. सकाळी 7 वाजल्यापासून महिलांची केळी वेफर्स तयार करण्याची लगबग सुरू होते. ती अगदी संध्याकाळपर्यंत सुरू असते. याच व्यवसायानं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जगण्याचं खरं बळ दिल्याचं या वेफर्स विक्रेत्या सांगतात. 4-5 वर्षापासून करता केळी वेफरचा धंदा. तर आम्ही धंद्यामध्ये थोडेफार पैसे बचत राहावी म्हणून सण करताय. गरिबी शेती या सर्व आहे, पण कसे 2 पैसे सुट्टा म्हणून सणावा धंदा करणार पडतो. जळगाव जिल्ह्यातल्या केळी वेफर्सच्या या उद्योगाला बचत गटांच्या माध्यमातून चालना मिळण्याची गरज आहे. त्यासाठी विखुरलेल्या महिला व्यावसायिकांनी एकत्र येऊन या केळी वेफर्सची हाताळणी, पॅकेजिंग प्रक्रिया आणखी चोखंदळपणे केली तर केळीच्या वेफर्सचा एक चांगला ब्रँड तयार होऊ शकेल. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव.